नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे माहिती व संदेशवहन तंत्रज्ञान ज्याला आपण आय टी सी असं म्हणतो या प्रकरणावर आधारित चौथ्या क्रमांकाचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान जे काही सेटचे पेपर क्रमांक एक झालेला आहे या पेपरमधील आय टी सी या प्रकरणावर आधारित जेवढे प्रश्न विचारले तेवढ्या प्रश्नावर आपण धावता आढावा तुम्हाला माहिती व्हावं म्हणून आपण त्या प्रश्नाचं धावत्या आढाव्याद्वारे वाचन करून घेणार आहोत आपण पार्ट वनमध्ये या प्रकरणाच्या सिलेबसवर चर्चा केली आपण पार्ट टूमध्ये या प्रकरणावर आधारित जे काही दोन हजार तेरा ते दोन हजार सोळापर्यंतचे जे काही पेपर आहेत त्यामधील प्रश्नावर आपण सविस्तर चर्चा केली चारही पर्यायाच्या संदर्भानं आणि पार्ट थ्रीमध्ये आपण दोन हजार सतरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान जे काही प्रश्न आले त्यावर आपण चर्चा केली हा व्हिडिओ फक्त आपण आतापर्यंत आय टी सी या टॉपिकवर जेवढे प्रश्न आले दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीसपर्यंत हे प्रश्न आपल्या डोळ्या खालून जावे हाच जा या व्हिडिओ माग बनवण्याचा मागचा उद्देश आहे ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाबद्दल डिटेल माहिती पाहिजे आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही डिटेल चारही पर्यायचे चा विश्लेषण करणारे व्हिडिओ बघू शकता हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश फक्त आपल्याला कळावं की नेमकं हे प्रकरण कसं अभ्यासायचं आहे आणि या प्रकरणावर कसे प्रश्न विचारतात हाच एवढा उद्देश आहे तर आधी किंणं घेता आपण दोन हजार तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरामध्ये झालेला जो पेपर आहे त्या पेपरमधील आय टी सी या टॉपिकच्या संदर्भात आलेले प्रश्न आपण वाचून घेऊयात प्रश्न आहे बघा डॉट डॉक म्हणजे टिंबटिंब फाइल, वर्ड फाइल, पिक्चर फाइल, डिलीटेड फाइल, ड्रायवर फाइल, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए वर्ड फाईल त्यानंतर नेक्स्ट संगणकाच्या परिभाषेत खालीलपैकी कशाची सर्वात जास्त क्षमता असते के बी टी बी एम बी जी बी तर आपल्याला एकदम सोपा प्रश्न होतो सर्वात जास्त याच्यातलं कोणतं परिमा परिमाण आहे एवढं आपल्याला सांगायचं होतं तर साहजिकच आपल्या प्रश्नाचं उत्तर असणारे टी बी हे सर्वात जास्त परिमाण आहे म्हणजे आता टी बीच्या नंतर मग त्याच्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे जी बी त्याच्यापेक्षा त्याच्याहूनही कमी म्हणजे एम बी आणि त्याच्याहूनही कमी म्हणजे केबी अरे लक्षात लक्षामध्ये इथं सर्वात जास्त विचारलं तर ते टी बी ज्याला आपण रा बाईट असं म्हणतो त्याच्यानंतर नेक्स्ट बघा स्काईपचा वापर साधारणपणे त्यासाठी केला जातो संज्ञापनाचे सामाजिक जाळे आंतरव्यक्ती संज्ञापन आभासी वर्ग प्रत्यक्ष वर्ग तर स्काईपचा यूज आपण आंतरव्यक्ती संज्ञापन ज्याला आपण इंटरपर्सनल कम्युनिकेशन असं म्हणतो त्यासाठी स्काईप यूज केला जातो त्यानंतर नेक्स्ट बघा संगणकामध्ये कोणत्या सॉफ्टवेअरमध्ये सांख्यिकी सारणी तयार केली जाते मायक्रोसॉफ्ट वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट पेंट ब्रश तर सॉफ्टवेअर आणि सांख्यिकीची माहिती आपल्याला माहिती आहे की आपण एक्सेलमध्ये सांख्यिकीची माहिती तयार करू शकतो त्यानंतर नेक्स्ट पुढील जोड्यांपैकी कालानुक्रमाच्या विरुद्ध असलेली जोडी ओळखायची आपल्याला मेन फ्रेम व डेस्कटॉप डेस्कटॉप व लॅपटॉप टॅबलेट व लॅपटॉप लॅपटॉप व टॅबलेट तर कालानुक्रमे विरुद्ध जोडी आहे टॅबलेट व लॅपटॉप पर्याय सी त्यानंतर नेक्स्ट पुढे दिलेल्या संगणकाच्या स्मृतीमापनाची एकके उतरत्या क्रमानं मांडायची आहेत बघा संगणकाची जी काही मेमरी आहे यावर आधारित आपल्याला खूप सारे प्रश्न विचारले ते आपण यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ पण बनवणार आहोत तर आपल्याला काय म्हटले ते की उतरत्या क्रमानुसार तर आपल्याला उतरत्या क्रमानंतर जास्त वाल्याकडून कमी वाल्याकडे तर मग आपल्याला माहिती आहे की स टेराबाईट जास्त आहे त्याच्यापेक्षा जा कमी गिगाबाईट नंतर मेगाबाईट नंतर बाईट आणि नंतर बीट म्हणजे हे सर्वात छोटं परिमाण आहे मेमरीचं मग बीट बाईट मेगा बाईट गिगा बाईट आणि टेराबाईट असं ते चढता आणि उतरता क्रम आहे आपल्याला विचारला होता उतरता क्रम म्हणून पर्याय ये हेच काय आहे आपलं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा आपल्याला योग्य जोड्या ओळखायच्यात योग्य जोड्या कोणत्या आहेत त्या ओळखायच्या आहेत तर जे -पी -ई जी हे चित्र दर्शवती ह्या फाईल तर हे बरोबर आहे त्यानंतर एम पी थ्री ह्या ध्वनी दृकश्राव्य आहेत हे पण बरोबर आहे आवाज येथून एम पी थ्री गाणी आपण म्हणतो एक्स एल एस पॉवर पॉईंट सादरीकरण तर हे चूक आहे एक्सेलची फाईल असते ती आणि ए व्ही आय ही सांख्यिकी माहिती आहे तर ते व्हिडिओच्या संदर्भाने असतं म्हणजे एक आणि दोन बरोबर असं सांगणारा पर्याय एमध्ये दिलेला एक आणि दोन बरोबर त्यानंतर नेक्स्ट बघा इंटरनेटच्या संदर्भात सीचे विस्तारित रूप काय आहे सीचं विस्तारित रूप मात्र कशाच्या संदर्भात इंटरनेटच्या संदर्भात आपल्याला विचारलं होतं तर इंटरनेटच्या इंटरनेट संदर्भामध्ये यूजीसी म्हणजे यूजर जनरेटर कंटेंट म्हणजे पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर फोटो किंवा चित्रावर प्रक्रिया करण्यासाठी पुढीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते फोटोक्रॉप फोटोशॉप व्हिजो क्रॉप पिक्चर परफेक्ट तर ते सॉफ्टवेअर आहे फोटोशॉप पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा इंटरनेटच्या संदर्भात पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे डॉट जी ओ व्ही सरकारी संकेतस्थळ डॉट कॉम व्यापारी संकेतस्थळ डॉट ए सी हिशोबाचे संकेतस्थळ डॉट ए डी यू शैक्षणिक संकेतस्थळ तर याच्यामध्ये चुकीची जोडी आहे डॉट ए सी डोमिननेम सिस्टीमवर आधारित क्वेश्चन आहे जो चुकीचा आहे पर्याय सी चुकीचा आहे बाकी बरोबर आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा संज्ञापन तंत्रज्ञानाचा खालीलपैकी कोणता कालानुक्रम योग्य आहे तर संज्ञापन बघा पर्याय ए बी सी डी आपल्याला दिले आहेत तर अगोदर आलं स्थिर छायाचित्रण नंबर दोनला रेडिओ नंतर संगणक आणि नंतर इंटरनेट म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाची उत्तरं आहेत त्यानंतर नेक्स्ट बघा रचना आणि कार्य या निकषावर खालील गटात न बसणारा शब्द ओळखा फेसबुक जीमेल मायस्पेस आर्कूट लिंकडन लिंकडेन तर याच्यात काय बसत नाही पर्याय पण दिले आपल्याला लिंकडेन जीमेल मायस्पेस आणि फेसबुक तर जीमेल त्याच्यामध्ये बसणार नाही हा वेगळ्या गटामध्ये येईल बाकीचे तर काय येतील त्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट येतील त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे इंटरनेटच्या संदर्भात यू आर एल या इंग्रजी लघुरूपाचे विस्तारित रूप काय आहे तर इंटरनेटच्या संदर्भात यू आर एल या इंग्रजी लघुरूपाचे विस्तारित रूप आहे युनिक रिक्वेस्टर लोकेटर त्यानंतर नेक्स्ट संख्यात्मक तथ्यावर प्रक्रिया करण्यासाठी व विश्लेषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते तर ते सॉफ्टवेअर आहे एस पी एस एस पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ज्या विद्यार्थ्यांना या चारही पर्यायाचं चा विश्लेषण ऐकायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा आय टी सी या प्रकरणावर आधारित व्हिडिओ क्रमांक एक व्हिडिओ क्रमांक दोन बघा तुम्हाला सर्व पर्यायासहित विश्लेषण पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर आपण स्वतंत्र पेपर क्रमांक एकच्या प्रत्येक वर्षीचा आपण पेपरसुद्धा बनवलेले आहे दोन हजार तेरा दोन हजार चौदा दोन हजार पंधरा टोटल दोन हजार एकवीसपर्यंत आपण ओल्ड क्वेश्चन पेपरवर विश्लेषण करणारे व्हिडिओ बनवलेत ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जातील नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे संगणक आधारित शब्द प्रक्रियांच्या संदर्भात हिंदी व मराठीसह भारतीय भाषासाठी विशेषत्वाने बनविलेल्या आणि कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर तसेच सॉफ्टवेअरवर कन्व्हर्टर सॉफ्टवेअरच्या मदतीशिवायही वापरता येऊ शकणाऱ्या फॉन्ड्सला काय म्हणतात तर त्याला म्हणतात युनिकोड पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा संगणक व इंटरनेटच्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या आपल्याला ओळखायच्या आहेत तर योग्य जोड्या बघा टी बी माहिती साठवणूक एकक तर आपल्याला माहिती आहे हे बरोबर असणार आहे बाकीचे साहजिकच चूक असणार आहेत पर्याय हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर इंटरनेट आधारित खालील सेवांचा योग्य कालानुक्रम लावायचा आहे आप आपल्याला तर सर्वात पहिले काय काय सुरू झालं आहे तुम्हाला सोशल नेटवर्किंग साईट वगैरे ॲप्स याबद्दल थोडीशी माहिती असणं गरजेचं आहे सर्वात पहिले सुरू झालं हॉटमेल एकोणावीसशे शहाण्णव नंतर सुरू झाला गुगल एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव नंतर सुरू झाला फेसबुक दोन हजार चार आणि नंतर सुरू झाला व्हॉट्सअप दोन हजार नऊ म्हणून हेच काय असणारे आपलं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा मुख्य कार्य या निकषाच्या आधारे खालील गटात न बसणारा शब्द ओळखा विंडो अँड्रॉइड एम एस ऑफिस लुनेक्स आणि युनेक्स तर मुख्य कार्य या आधारित आपल्याला वेगळा शब्द यामध्ये निवडायचा होता तर तो आहे एम एस ऑफिस पर्याय ये हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे विंडोज लिनक्स हे एका ये गटामध्ये येतील आणि एम एस ऑफिस हे एका ये गटामध्ये येईल त्याच्यानंतर नेक्स्ट बघा संगणकीय फाईलच्या संदर्भात पी डी एफ या लघुविस्ताराचा विस्ताराचं रूप काय आहे तर परीक्षा विभागानं हा प्रश्न कॅन्सल केला होता कारण याच्यामध्ये चारही पर्याय चुकीचे आहेत पी डी एफ म्हणजे काय तर पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट म्हणजे इथं जी फॉर्मॅट जर असतं तर आपलं डी पर्याय बरोबर असतं त्यानंतर नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता सेवा कोणती सेवा क्लाऊड कंप्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित डेटा साठोनिक सेवा आहे तर क्लाऊड कम्प्युटिंग तंत्रज्ञानावर आधारित जो आहे तो आहे क्लाऊड स्टिक पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट वेब टू पॉईंट झिरो सुविधांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान खरे आहे तर वेब टू पॉईंट झिरो सुविधांच्या संदर्भात पर्याय क्रमांक बी या सुविधावरील आशय मुख्यत्वे वापरकर्त्यांनीच तयार केलेला असतो याच्याशी रिलेटेड हे उत्तर आहे त्यानंतर खालीलपैकी योग्य जोडी ओळखायची आहे उबन टू ऑपरेटिंग सिस्टीम आहे एक्सल वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे ए व्ही आय फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल एच डी क्लाउड साठवणूक सुविधा आपल्याला विचारलं आहे योग्य ओळखायचं आहे तर उबन टू ही काय आहे ऑपरेटिंग सिस्टीम आहे बाकीच्या चुकीच्या जोड्या जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जरी बघितलं तर एक्सल तर वर्ड प्रोसेसिंग नाही ते तर एम एस वर्ल्ड आहे म्हणजे हे सगळे चुकीचे येतं पर्याय ए हाच एक काय असणार इथं बरोबर असणार आहे त्यानंतर इंटरनेटच्या संदर्भात एच टी टी पी या लघुविस्ताराचे रूप काय आहे तर एच टी टी पी म्हणजे हायपरटेक्स ट्रान्सफर ट्रान्स्फर प्रोटोकॉल म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा चूक जोडी ओळखायचे आपल्याला चुकीची जोडी ओळखायचे जे पी जी ग्राफिक फाईल बरोबर आहे डॉट टी टी एफ वर्ल्ड टेक्स्ट फाईल हे है आपला उत्तर है, C है। है तर हेच चुकीचं आहे बघा जे आपलं उत्तर आहे कारण सी बरोबर आहे आणि डी बरोबर आहे म्हणजे चुकीचं काय आहे तर पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे कारण तेच चुकीचं असणार आहे त्यानंतर नेक्स्ट बघा डिजिटल साठवण एककांचा खालीलपैकी कोणता क्रम बरोबर आहे आता आपल्याला चढता क्रम विचारलेला आहे तर मग आपल्याला लक्षात आयला पाहिजे की मेगाबाईटपेक्षा गिगाबाईट मोठा गिगाबाईटपेक्षा टेराबाईट आणि टेराबाईटपेक्षा पेटाबाईट म्हणून पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा इंटरनेटच्या संदर्भात अनेक वापरकर्त्यांना एखाद्या वेबसाईटवर एखादे नवे वेबपेज निर्माण करण्याची व संपादित करण्याची मुभा देणाऱ्या सर्वर ॲप्लिकेशनच्या सुविधेला काय है म्हणतात हॅकिंग ट्रोल सायबरनेटिक्स आणि विकी तर त्याला म्हणतात विकी पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट इंटरनेटवरील सुविधांचा पुढीलपैकी कोणता कालानुक्रम योग्य आहे तर आय एम डी बी गुगल किंगडन यूट्यूब आता तुम्हाला परफेक्टच माहीत पाहिजे ते की कोण कोण अगोदर सुरू झालं तर आपल्याला माहीत आहे की आय एम डी बी एकोणावीसशे नव्वदला सुरू झाला गुगल एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव लिंकडेन सुरू झालं दोन हजार दोन आणि यूट्यूब दोन हजार पाच म्हणून पर्याय ये हेच काय आहेत योग्य पर्याय आहेत त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला परत योग्य जोडी ओळखा विचारले आहे गुगल बिलगेट्स हॉटमेल टीम कुक विकिपीडिया जिमी वेल्स आणि यूट्यूब रिचर्ड टॉलमन तर यापैकी योग्य जोडी आहे पर्याय सी कारण गुगल बिल गेट्सचं नाही आहे तर आपल्याला माहीत आहे की बिलगेटची काय वेगळीच कंपनी आहे ती बिलगेटची एक तर आपल्याला त्याच्यामध्ये हे माहीत पाहिजे की बिलगेटची मायक्रोसॉफ्ट चक मालक आहे किंवा मग गुगलचे मालक कोण आहेत लॅरी पेज म्हणजे तसं बरोबर आलं असेल दोन्ही चुकीचं आहे हॉटमेल तर साबीर भाटियाचं आहे आणि टीम कुक म्हटलं तर तो ॲपलचं से होईल बरोबर आहे म्हणजे मग हे चुकीचं ठरलं आहे यूट्यूब तर आपल्याला माहिती आहे की स्टीव जॉब्स जावेद करीम चॅड हारली आणि रिचर्ड टॉ स्टॉलमनचं तर हे वेगळे वेगळंच ते म्हणून वेगड़ ते, ते चुकीचं आहे आपल्याला योग्य विचारलं होतं ना तर विकिपीडिया वेल्सचं आहे एवढंच बरोबर आहे त्यामध्ये ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट बघा चूक जोडी ओळखायची आहे चूक जोडी ओळखायची आहे फाईलच्या फॉर्मॅटवर आधारित खूप सारे प्रश्न विचारले बघा डॉट टी 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 एफ फॉन्ट फाईल बरोबर आहे डॉट डब्ल्यू ए व्ही ऑडिओ फाईल बरोबर आहे डॉट जे पी जी ग्राफिक चित्र फाईल बरोबर आहे डी चुकीचं आहे डी चुकीचं आहे कारण जी डॉट ई ई आहे तर ती एक्झिक्युटेबल फाईल असं असतं ते एक्स्क्ल्युजिव्ह नव्हे नेक्स्ट बघा परत आले आचूक ओळखायचे आहे आता अचूक म्हणजे बरोबर आपल्याला ओळखायचं आहे त्याचा व्हॅल्यू तर आपल्याला माहीत आहे की बघा एक किलो बाईट म्हणजे टेन डेस टू फोर नाही आहे तर तो तो टेन रेस टू थ्री आहे म्हणजे ए चुकला एक मेगा बाईट म्हणून म्हणजे टेन रे टेन डेस टू सिक्स तर बी बरोबर आहे बी बरोबर आहे सी आणि डी सुद्धा यामध्ये चुकीचं आहे त्यानंतर नेक्स्ट बघा इंटरनेटच्या संदर्भात एच टी टी पी म्हणजे एफ टी पी या संज्ञेचे विस्तारित रूप कोणते आहे एफ टी पी इंटरनेटच्या संदर्भामध्ये एफ टी पीच्या म्हणजे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं काय आहे उत्तर आहे त्यानंतर बघा इंटरनेटवरील सर्व माहितीला डेटा इंटरनेट, इंटरनेट सेवा पुरवठ्याद्वारे व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे त्याकरता वापर करता असे वेबसाईट आधी निकषाच्या आधारे भेदभाव करू नये वेगळे शुल्क आकारू नये या तत्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा आहे इंग्रजीत याला काय म्हणतात तर याला म्हणतात नेट न्यूट्रॅलिटी पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्याच्यानंतर बघा इंटरनेटवरील सुविधांचा योग्य क्रम कोणता आहे परत क्वेश्चन बघा रिपीट झालेत खूप आपल्याला ह्या ज्या सोशल नेटवर्किंग वेबसाईट आहेत त्याच्यानंतर ह्या ज्या काही वेबसाईट आहेत किंवा अजून त्या विविध ज्या काही कंपन्याचे मालक आहेत सॉफ्टवेअर आहेत सर्च इंजिन आहेत या यासंदर्भानं आपल्याला त्यांचे संस्थापक वगैरे पाहून जावं लागेल कारण तसे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारलेले आहेत तर रिपीट झालेला क्वेश्चन आहे आपल्याला माहीत आहे की याच्यामध्ये सत् क्वेश्चन क्रमांक सत्तेचाळीस जो आहे त्याचं उत्तर काय आहे ई ए काय विचारलं आहे आपल्याला योग्य क्रम ना तर मग आपल्याला माहीत पाहिजे आता ई ए बघा एकोणविसशे अठ्ठ्याण्णव त्याच्यानंतर सॉरी एकोणीसशे चौऱ्याण्णव झालं ॲमेझॉन अठ्ठ्याण्णव गुगल स्नॅपचॅट स्नॅपचॅट दोन हजार अकरा आणि फेसबुक दोन हजार चार म्हणजे हे उत्तर नसणार आहे बघा आपलं डी असणार आहे कारण अमेझॉन चौऱ्याण्णव गुगल अठ्ठ्याण्णव फेसबुक दोन हजार चार आणि स्नॅपचॅट दोन हजार अकरा म्हणून डी उत्तर आहे त्याचं एक न घेता काय घ्या उत्तर डी घ्या त्यानंतर बघा परत तोच क्वेश्चन बघा योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे परत तोच क्वेश्चन विचारलं आहे साबीर भाटिया गुगल सर्जीब्रेन ट्विटर ज्युएल ज्युलियन आन्साज यूट्यूब जिम्मी वेल्स आता योग्य म्हणाऱ्या आपल्याला असं लक्षात येते की गुगल सर्जी ब्रीन कारण ॲमेझॉन तर जे बेजॉसचं आहे बरोबर आहे ट्विटर जे आहे तर ते जॅक डोर्सेचं आता आता ट्विटरचे मालक कोण आहेत हे पण एलन मार्क्स लक्षात ठेवा एलन मार्क्स याला बी लक्षात ठेवा आणि यूट्यूब जिम्मी वेल्स तर आपल्याला जिम्मी वेल्स विकिपीडिया आहे आणि यूट्यूब चॅट हारली आणि जावेद करीमी मी म्हणून ते पण चुकीचं आहे इथं काय विचारलं योग्य तर योग्य काय याच्यामध्ये फक्त पर्याय बी हेच काय असणार आहे इथं योग्य असणार आहे त्यानंतर बघा आय पी टी व्ही या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता आहे तर आय पी टी व्ही म्हणजे इंटरनेट प्रोटोकॉल टेलिव्हिजन पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे जगातील पहिला संगणक यावर्षी विस्तारित का विकसित करण्यात आला तर पर्याय एकोणावीसशे पंचेचाळीस त्यानंतर नेक्स्ट बघा भारतात पुढीलपैकी कोणती संवाद नुकतीच बंद करण्यात आलेली आहे सेवा तर तार सेवा भारतातून बंद करण्यात आलेली आहे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्रात शिक्षक म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या स्वतःची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक आहे तर साहजिकच दोन हजार एकोणावीसमध्ये खूप चर्चा होती आजही चर्चा आहे ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला माहिती आहे की शिक्षक व्हायचं तुम्हाला पवित्र पोर्टलला नोंदणी करावी लागेल पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर भारता भारतीय डिजिटल राष्ट्रीय ग्रंथालयासंदर्भात पुढीलपैकी कोणते युधा विधान योग्य नाही तर पर्याय ए हा केंद्र सरकारच्या तंत्रज्ञान विभागाचा प्रकल्प आहे हेच विधान योग्य नाही त्यानंतर नेक्स्ट बघा ट्राय या शब्दाचा योग्य आद्याक्षर विस्तार पुढीलपैकी कोणता तर त्याला आपण म्हणू टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर भारतात माहिती तंत्रज्ञान कायदा केव्हा अंमलात आला तर माहिती तंत्रज्ञान कायदा आला पर्याय सी दोन हजारमध्ये त्यानंतर भारतातील पहिल्या परमसंगणकाच्या विकासात कोणी महत्त्वाची भूमिका बजावली तर विजय भटकर महाराष्ट्रीयन शास्त्रज्ञ जे आहेत विजय भाटकर यांची निर्मितीमध्ये खूप मोठी भूमिका आहे त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्र सरकारने सर्व शाळांना सर्व विद्यार्थ्यांची माहिती पुढीलपैकी कोणत्या संकेतस्थळावर नोंदविणे अनिवार्य केले आहे बघा शिक्षक व्हायचं तर पवित्र आणि शाळा शिक्षक झाल्याच्या नंतर विद्यार्थ्यांची माहिती सगळी अपलोड कुठं करायची तर सरल पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे भारतातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेत पुढीलपैकी कोण कशाचा समावेश होतो तर त्यामध्ये समावेश होतो बघा नॅशनल स्कूल ऑफ डिजिटल आर्ट्स पर्याय बी हे आप सॉरी भारतीय उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील डिजिटल पुढाकार तर त्याच्यामध्ये नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी एन ए डी याचा नॅडचा सा समावेश याच्यामध्ये होतो नेक्स्ट क्वेश्चन बघा अर्नेट या शब्दाचा योग्य आद्याक्षर काय आहे तर अर्नेट म एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांना भारताच्या दूरसंचार धोरणात क्रांतिकारक बदल घडविण्यात कोणी मदत केली तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे सॅम पित्रोडा पर्याय बी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर नेक्स्ट बघा पुढीलपैकी कोणते मूलतः इन्स्टंट मॅसेंजर आहे इन्स्टंट मॅसेंजर आहे व्हॉट्सअप पर्याय डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्यानंतर सारथी हे पुढीलपैकी कोणाचे संकेतस्थळ आहे तर सारथी जे आहे हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे संकेतस्थळ आहे त्यानंतर बघा भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रातील डिजिटल पुढाकार योजनेच्या संदर्भात बी वाय ओ डी म्हणजे काय तर त्याला म्हणायचं ब्रिंग युअर ओन डिव्हाइस म्हणजे पर्याय सी हे आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे मला वाटतं आपल्या फक्त खालून जावे म्हणून आपण हे जवळपास पन्नास प्रश्नांचं वाचन केलं ज्या ज्या विद्यार्थ्यांना याचं विश्लेषण पाहायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी निश्चितच तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा आय टी सीवर आधारित तुम्ही पार्ट वन आणि पार्ट टू थ्री हे व्हिडिओ बघा जेणेकरून तुमच्या अजून संकल्पना यामधील क्लिअर होतील त्याचबरोबर आपलं जे सेटनेट स्टडी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे ते पण जॉईन करा त्यावरही आपण पोल क्वेश्चन टाकत असतो मला वाटतं हा व्हिडिओ येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला निश्चित उपयुक्त ठरेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर ओयासिस करियर पॉयचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद